मॉर्निंग टू ऑल द स्टूडेंट. अपन जे क्रॉप सायन्स पेपर नंबर 1 12वीचा जो आपण बघतोय त्याच्यामधला जो आहे जे क्रॉप बघतोय जे पी बघतोय ते आहे पॅडी. पॅडी म्हणजे राईस किंवा भात, ठीक आहे. तर पॅडीचं जे बॉटनिकल नेम आहे ज्याला सायंटिफिक नाव आपण असं म्हणू ते आहे ओरायझा सटायवा. तर ओरायझा सटायवा त्याच्यानंतर त्याची जी फॅमिली आहे ती आहे ग्रॅमिनी, ओरिजिन साऊथ इंडिया, हे आपण बघितलेलं आहे. तर त्याच्यानंतर विशेष करून आज आपण जे बघणार आहे ते बघणार आहे की राईसच्या तांदळाच्या जे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत, ठीक आहे. तर तांदळाच्या वेगवेगळ्या जे व्हरायटीज आहेत त्या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहे. तर बघा की पहिली जी आहे ती लोकल व्हरायटी. लोकल म्हणजे आपल्या आजूबाजूच्या क्षेत्रामधले शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीची व्हरायटीज तयार केलेली असते त्याच्यांना लोकल व्हरायटीज म्हटली जाते. तर बघा की लोकल व्हरायटीजमध्ये पहिली व्हरायटीज कोणती आहे, तर ती आहे तुळजापूर एक, त्यालाच लाल साल किंवा रेड पॅडी म्हटलं जातं. 2 नंबरला आहे आंबेमोहर 157. 3 नंबरला आहे आंबेमोहर 159. 4 नंबरला आहे आंबेमोहर 102, ठीक आहे. बाकी आंबेमोहर 159, आंबेमोहर 159 आणि आंबेमोहर 102 असे 3 आंबेमोहरच्या व्हरायटीज आहेत. 5 नंबरला आहे सूर्या, 6 नंबरला आहे सत्या, 7 नंबरला आहे सुहासिनी, 8 नंबरला आहे K42, 9 नंबरला आहे प्रभावती, 10 नंबरला आहे कर्जत 184, 11 नंबरला आहे कर्जत 35/3. हे सगळे लोकल व्हरायटीज आहेत, म्हणजे आपल्या ग्रामीण भागात किंवा आपापल्या लेवलला लोकलला हे जे व्हरायटीज तयार केले आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कृष्ण नसल. त्याच्यानंतर 3 नंबरला आहे बांडस 79. नंतर आहे बेनापत्री R12, ठीक आहे. तर हे जे व्हरायटीज आहेत लोकल व्हरायटीज आहेत, ठीक आहे. तर ह्या काय इंटरनॅशनल लेवलला किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला ह्या काय व्हरायटीचा वापर केला जात नाही, ह्या लोकल व्हरायटीज आहेत. त्याच्यानंतर हाय इल्डिंग व्हरायटीज म्हणजे ज्याचं उत्पन्न सर्वाधिक जास्त असतं अशा पद्धतीच्या व्हरायटीज बघा. तर म्हणतं की हाय इल्डिंग व्हरायटीज, तर त्याच्यामध्ये TN1 स्पेशली TN1 जी व्हरायटीज आहे ह्याच्या संदर्भात आपण माहिती घ्यायची की तायचांग नेटिव्स त्याला TN1 म्हटलं जातं. TN1 व्हरायटीजविषयी बरेचसे प्रश्न असतात. TN1 IR8 ही सध्या महत्त्वाची व्हरायटी आहे. TN1 IR8 IR22 म्हणजे IR22. त्याच्यानंतर आहे पद्मा. त्याच्यानंतर आहे जगन्नाथ. त्याच्यानंतर आहे बाळा. त्याच्यानंतर आहे रत्ना. त्याच्यानंतर आहे 8 नंबरला आहे विजया. 9 नंबरला आहे साबरमती. 10 नंबरला आहे जया. 11 नंबर कांची. 12 नंबर कावेरी. 13 नंबर कृष्णा. 14 नंबर बासमती. बघा इथे बासमतीला आपण या ठिकाणी गोल केला आहे. तर बासमती आपल्या भागामध्ये आपण जी व्हरायटीज राईसची भाताची जी आपण जी जात स्पेशली बघतो ती बासमती, म्हणजे बासमती तांदळालाच एक विशिष्ट महत्त्व आहे आपल्याकडे आणि बासमतीबद्दलच आपण या ठिकाणी बोलत असतो. तर ह्या हाय इल्डिंग व्हरायटीज आहेत. हाय इल्डिंग म्हणजे ज्या जातीचं जास्तीत जास्त उत्पन्न येत असतं त्याला हाय इल्डिंग असं म्हटलं जातं. तर ह्या सगळ्या आहेत ते हाय इल्डिंग व्हरायटीजमध्ये मोडतात. त्याच्यामध्ये TN1 IR8 पद्मा जगन्नाथ ह्या जे व्हरायटीज आहेत ना ह्या व्हरायटीज जास्तीत जास्त फेमस असलेल्या व्हरायटीज आहेत. जास्तीत जास्त ह्यांनी प्रसिद्धी मिळवलेल्या व्हरायटीज आहेत. TN1 IR8 पद्मा जगन्नाथ ह्या स्पर्धा परीक्षेला ह्या व्हरायटीजविषयी माहिती विचारायचं आहे. जया बासमती. तर आपल्याला या परीक्षेच्या दृष्टीने हा सर्वाधिक जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे की राईस म्हणजे तांदळाच्या वेगवेगळ्या जाती सांगा. तर बासमती ही जात तर आपण सगळीकडे बघतच असतो. त्याच्यानंतर सेंटेड व्हरायटीज. सेंटेड याचा अर्थ असा की ज्याचा एक विशिष्ट सुगंध येत असतो, सेंटसारखा त्याचा सुगंध येत असतो त्याला सेंटेड व्हरायटीज म्हटलं जातं. तर सेंट्रल व्हरायटीजमध्ये पहिली व्हरायटी बघा तर बासमती आहे. 2 नंबरला आंबेमोहर. बासमती आंबेमोहर चिन्नोर
तर ह्या सेंट्रल व्हरायटीज आहेत. सेंट्रल म्हणजे त्याचा वास येतो. आता बासमती तांदळाविषयी आपण जास्त माहिती आहे, तर बासमती तांदळाचा एक विशिष्ट वास असतो, विशिष्ट सुगंध असतो. तर त्या सुगंधाला, त्या सुगंधाच्या बेसवरतीच आपल्याला समजून जाते की हे जे तांदूळ आहे हे बासमती तांदूळ आहे. ठीक आहे, तर ह्या सेंटेड व्हरायटी, तर एक बघायला दिसत नाही सेंट, तर SSCENTED, तर सेंटेड व्हरायटीज आहे त्या, यांना म्हटलं जातं सेंट्रल व्हरायटीज. त्याच्यानंतर बघा, बासमती, आंबे, मोहर आणि चिन्नोर हे सेंट्रल व्हरायटीज आहेत. त्याच्यानंतर त्याच्या खाली बघा की हा जो आहे हा प्रश्न परीक्षेला रिकाम्या जागा, ज्याला की फिल इन द ब्लँक, रिकाम्या जागा भरा. तर रिकाम्या जागेमध्ये हा प्रश्न विचारला जातो की स्टेट राईस रिसर्च स्टेशन, स्टेट म्हणजे राज्य तांदूळ संशोधन केंद्र, राज्य तांदूळ संशोधन केंद्र जे आहे ते कुठं आहे, कर्जतला. तर कर्जत, कर्जतमध्ये कोकणामधलं जे कर्जत आहे, तर त्या ठिकाणी स्टेट राईस रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा स्टेट राईस रिसर्च स्टेशन ज्याला म्हटलं जातं ते आहे कर्जतला, म्हणजे कोकणातल्या कर्जतला स्टेट राईस रिसर्च स्टेशन आहे. त्याच्यानंतर सेंट्रल राईस रिसर्च स्टेशन, सेंट्रल म्हणजे केंद्रीय, केंद्रीय तांदूळ संशोधन संस्था, केंद्रीय तांदूळ संशोधन संस्था जी आहे ती आहे कटकला, स्टेट आहे ते आहे कर्जतला, आणि सेंट्रल जे की केंद्रीय आहे ते आहे कटक. सेंट्रल राईस रिसर्च स्टेशन कुठं आहे, तर हा प्रश्न बऱ्याच वेळा जोडलावामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कटक, कटक या ठिकाणी सेंट्रल राईस रिसर्च स्टेशन आहे, आणि स्टेट राईस रिसर्च स्टेशन आहे ते आहे कर्जतला. एक आहे कर्जतला राय संदर्भात, म्हणजे राज्य लेवलचं जे आहे ते आहे कर्जतला, आणि केंद्रीय लेवलचं जे आहे ते आहे कटकला. तर हा फिल इन द ब्लँकसाठी, म्हणजे गाड्याला जागा भरा किंवा रिकाम्या जागा भरा, तर या ठिकाणी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर बघा, ऑब्जेक्टिव्ह फॉर ब्रिडिंग न्यू व्हरायटीज इन राईस. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, उद्देश. ठीक आहे, तर नवीन व्हरायटीज, नवीन जाती शोधून काढण्यासाठीचा आपला उद्देश काय असेल, नवनवीन जाती शोधून काढण्याचा आपला उद्दिष्ट काय असेल. ठीक आहे, तर पहिलं उद्दिष्ट काय, एक नंबर हाय यिल्डिंग. तर आपल्याला नवीन व्हरायटीज कशासाठी काढले, की हाय यिल्ड, हाय यिल्ड म्हणजे जास्तीत जास्त उत्पन्न, हाय यिल्ड म्हणजे जास्तीत जास्त उत्पन्न. दोन नंबरला आहे एरिलेनेस, म्हणजे लवकरात लवकर, अर्लीनेस म्हणा किंवा लवकरात लवकर त्या व्हरायटीज ज्या आहेत, एखादी जात आहे ती लवकरात लवकर उगून यावी किंवा लवकरात लवकर आपलं उत्पन्न मिळावं. त्याच्यानंतर काय म्हणलं, की तीन नंबरचं ऑब्जेक्टिव्ह, तीन नंबरचं ऑब्जेक्टिव्ह आपलं उद्दिष्ट काय, रेझिस्टन्स फॉर सॅलिनिटी. सॅलिनिटी काय, तर सलाईन वॉटर आणि अल्कलाईन वॉटर अशा पाण्याचे वेगवेगळे प्रकार असतात, सलाईन अल्कलाईन. त्याच्यामधले जे सलाईन, ठीक आहे, तर त्याला ते प्रतिबंध करणारं असावं, किंवा जे सलाईन वॉटर जे आहे त्याला ते रेझिस्टन्स करणारं असावं, त्याला प्रतिबंध करणारं असावं. आपल्यामध्ये विहिरीचं जे पाणी आहे तर बऱ्याचपैकी सलाईन वॉटर आहे, त्याला की शार्पट म्हणून. ठीक आहे, तर शार्पट पाणी आहे, तर बऱ्याच ठिकाणी बघायचं तर आपल्या नाथपती विभागामध्ये बऱ्याच जणांची जी शेती आहे ती शार्पट शेती असते, किंवा जमीन शेती शार्पट असते. तर ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या जमिनीमध्ये सुद्धा, अशा पद्धतीच्या शेतीमध्ये सुद्धा हे जे पीक आहे हे योग्य तऱ्हेने यावं, अशा पद्धतीचं आपलं उद्दिष्ट असतं. ठीक आहे, रेझिस्टन्स फॉर सॅलिनिटी, जरी वॉटर सलाईन असेल तर अशासुद्धा पाण्यामध्ये ते पीक यावं, रेझिस्टन्स फॉर सॅलिनिटी. त्याच्यानंतर काय म्हणलं की ड्रफ किंवा ड्राऊट रेझिस्टन्स. ड्राऊट रेझिस्टन्स म्हणजे जर पाणी कमी असेल एखाद्या वेळी, जर आपल्या शेतामध्ये जर किंवा आपल्याला पाण्याचा सोर्स जर साठा जर मुबलक प्रमाणात उपलब्ध नसेल, तर अशा कमी पाण्यामध्ये कमी साठ्यामध्ये सुद्धा असे पीक यावं, त्याला म्हटलं जातं की ड्राऊट रेझिस्टन्स. त्याच्यानंतर काय म्हटलं की लॉजिंग रेझिस्टन्स. लॉजिंग म्हणजे समजा की काय क्षेत्रामध्ये पाण्याचा निचरा होत नाही तर पाणी तसं साठून राहतं, तर अशा साठलेल्या पाण्यामध्ये सुद्धा जे आपल्याला, आपण जे पीक घेणार आहे ते पीक योग्य पद्धतीने यावं, हे सुद्धा आपलं उद्दिष्ट असतं. ऑब्जेक्टिव्ह आहेत, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्ट आहेत, की जर आपण एखादी नवीन व्हरायटी किंवा नवीन जात आपण जर शोधून काढत असू तर त्याच्यामध्ये ह्या ह्या गोष्टी आपण बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय म्हणलं की कंट्रोल ऑफ वाईल्ड राईस. कंट्रोल ऑफ वाईल्ड राईस म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की जे आपण पीक घेतलेलं आहे
भाताचं, ठीक आहे. तर त्याच्या पद्धतीने त्या पिकापासून एक वेगळंच झाड निर्माण होतं, काय गरजच नसतं, ते वाईल्ड राईस त्याला आपण म्हटलं जातं, ठीक आहे. तर तशा पद्धतीचं काय होऊ नये. त्याच्यानंतर पेस्ट अँड डिसीज रेजिस्टन्स. पेस्ट अँड डिसीज म्हणजे रोग, डिसीज म्हणजे रोग असतील किंवा पेस्ट म्हणजे कीड असेल, तर कीड आणि रोगाला सुद्धा रेजिस्टन्स असलेली ती आपल्या वर निर्माण करायचे. त्याच्यानंतर 8 नंबर काय म्हणले की क्वालिटी ऑफ राईस सच एज साईज ऑफ ग्रेन, सेंट, अरोमा, कुकिंग अँड न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज, ठीक आहे. तर जे आपण जे राईस हे करणार आहे तर ते क्वालिटीचं असावं, ठीक आहे, ते क्वालिटीचं असावं. तर क्वालिटी ऑफ राईस त्याला म्हणत होतं. तर त्याच्यामध्ये साईज ऑफ अ ग्रेन, जे 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 पीक आहे, ठीक आहे, तर जे त्याची राईसचे जे दाणे आहेत तर त्याची साईज चांगल्या पद्धतीची असावी. सेंट, सेंट म्हणजे त्याचा जो सुगंध आहे तो चांगल्या पद्धतीचा असावा. त्याच्यानंतर सेंट अरोमा, दोन्हीचा अर्थ एकच आहे. त्याच्यानंतर काय म्हणले की कुकिंग योग्य तऱ्हेने शिजला जावा. त्याच्यात न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे त्याच्यामधून जे आपल्याला न्यूट्रिशन्स मिळणार आहेत तर ते न्यूट्रिशन्ससुद्धा चांगल्या पद्धतीचे असावेत. तर ऑब्जेक्टिव्ह फॉर ब्रिडिंग न्यू व्हरायटीज इन राईस. ऑब्जेक्टिव्ह समजा जर आपण एखादी नवीन व्हरायटी किंवा नवीन जात शोधून काढत असेल अशा पद्धतीच्या तांदळाचे, तर त्याच्यामधून आपण कोणते ऑब्जेक्टिव्ह असावेत, कोणते उद्दिष्ट आपल्यासमोर असतील. तर ऑब्जेक्टिव्ह फॉर ब्रिडिंग न्यू व्हरायटीज इन राईस, पहिलं हाईल्ड, हाईल्ड म्हणजे जास्तीत जास्त उत्पन्न असावं. नेक्स्ट म्हणलं अर्लीनेस, अर्लीनेस म्हणजे लवकरात लवकर ते उगवून यावं किंवा लवकरात लवकर त्याची उगवण क्षमता असावी. त्याच्यानंतर म्हणलं की रेजिस्टन्स फॉर सॅलिनिटी, सॅलिनिटी म्हणजे जे काही शार्पट आहे, तर शार्पट जमिनीमध्ये सुद्धा ते योग्य पद्धतीने त्याची वाढ होली वाढ होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर म्हणलं ड्राउट रेजिस्टन्स म्हणजे जरी पाण्याची कमतरता कमी असेल किंवा कमी पाण्यातसुद्धा ते उगवून यावं, ड्राउट रेजिस्टन्स त्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर की लॉजिंग रेजिस्टन्स म्हणजे जर पाण्याचा निचरा होत नसेल किंवा चिखलासारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा ती योग्य तऱ्हेने त्याची वाढ व्हावी. त्याच्यानंतर काय म्हटलं की कंट्रोल ऑफ वाईल्ड राईस, वाईल्ड राईस. त्याच्यानंतर म्हटलं की 7 नंबर पेस्ट अँड डिसीज कंट्रोल, म्हणजे ते डिसीज म्हणजे रोगाला बळी पडता कामा नये. त्याच्यानंतर पेस्ट म्हणजे किडीला किंवा कोणत्या प्रकारच्या किडीला किंवा कोणत्या प्रकारच्या रोगाला बळी पडणारं अशा पद्धतीचे ते व्हरायटीज किंवा ती प्रजाती नसावी. त्याच्यानंतर काय म्हटलं की क्वालिटी ऑफ राईस सच एज साईज ऑफ अ ग्रेन, साईज ऑफ अ ग्रेन म्हणजे त्या त्या धान्याचा तिचं साईज असेल. त्याच्यानंतर सेंट और अरोमा, त्याचं सेंट काय आहे, ते कसं वास देतं का. त्याच्यानंतर कुकिंग, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज, तर ह्या सगळ्या गोष्टीकडे ऑब्जेक्टिव्स, तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच आपल्याला नवीन व्हरायटीज बघायची आहे. त्याच्यानंतर बघा की कॅरेक्टरिस्टिक ऑफ हाय इल्डिंग व्हरायटीज ऑफ अ राईस. कॅरेक्टरिस्टिक ह्याचा अर्थ वैशिष्ट्य. तर आपण ज्यावेळेस एखादी हाय इल्डिंग जास्त उत्पन्न येणारी जी व्हरायटी आपण बघणार आहोत तर त्याच्यामध्ये कोणकोणती वैशिष्ट्य असणं गरजेचं आहे, ते कॅरेक्टरिस्टिक ऑफ हाय इल्डिंग व्हरायटीज ऑफ अ राईस. तर पहिलं कॅरेक्टरिस्टिक काय असावं, त्याचं पहिलं वैशिष्ट्य काय असावं बघा की 1 नंबर द प्लॅन्ट्स आर नॅरो, स्टीप अँड अपराईट. नॅरो म्हणजे अरुंद असावं, स्टीप म्हणजे वरच्या दिशेने, अपराईट म्हणजे वरच्या दिशेने ते योग्य पद्धतीने जाणार असावं. द प्लॅन्ट्स आर नॅरो, नॅरो म्हणजे अरुंद असावं, स्टीप, अपराईट, हे त्याचे असे वैशिष्ट्य असणं गरजेचं आहे. सेकंड नंबर वैशिष्ट्य काय, द लीव्स आर डार्क ग्रीन, डू नॉट शेड इन लोअर लीव्स. डार्क ग्रीन म्हणजे जास्तीत जास्त त्या जी पानं आहेत ती जास्तीत जास्त